नमस्कार, मी मिलिंद जाधव, TV10 लाईव्ह तर्फे आज आम्ही YMCA आलेलो आहे। इथे तुम्हाला बघत आहे की कशी काळजी घेतली जाती आहे। करोनाच्या नंतरची माझ्या मते 12वीची म्हणजे ही पहिलीच परीक्षा आहे जी आता ऑफलाईन होणार आहे। नमस्कार, डॉक्टर विवेक रणखांबे, प्रभारी प्राचार्य, भारती विद्यापीठ, यशवंतराव मोहिते महाविद्यालय। मीडियानं खूप चांगलं काम या संपूर्ण सगळ्या कालखंडामध्ये केलेलं आहे। 12वीच्या परीक्षेची बोर्डानं दिलेल्या आदेशानुसार सर्व व्यवस्था अगदी चोखपणानं करण्यात आलेली आहे। वर्गांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी पाळून त्या पद्धतीनं बोर्डाचं सगळं नियोजन झालेलं आहे। बोर्डाच्या अतिशय चांगल्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत आणि संपूर्ण सरकारी नियम पाळून सर्व आम्ही संस्थेनं ज्या सगळ्या काही सूचना महत्त्वाच्या दिलेल्या आहेत आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्ही ही परीक्षा पूर्ण करतो आहे। सर्व सहकाऱ्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं काल दिवसभर काम करून सर्व वर्गांचं सॅनिटायझर सगळं पूर्ण करून मग आम्ही ही परीक्षेला सामोरे जातो आहोत। मी संतोष कृष्णनाथ खारगे, भारतीय विद्यापीठामध्ये सेवेत आहे। आजपासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे आणि शासनानं ठरवून दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन करून आम्ही विद्यार्थ्यांची पूर्ण व्यवस्था केलेली आहे। मी अप्पासाहेब दोरकर, इथला केंद्र सहसंचालक बोलतोय। सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी पहिला पेपर इंग्लिशचा आहे। विद्यार्थी आम्ही या ठिकाणी सॅनिटाईज करून त्यांचं तापमान चेक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रेडी ठेवलेलं आहे। आता चेक करतो आहे त्यांना आणि दिलेल्या बोर्डाने टायमिंग दिले त्या टायमिंगमध्ये प्रमाणे विद्यार्थी बसवण्यासाठी आत सोडत आहे। कोणतीही त्या ठिकाणी अडचण नाही। मी उर्मिला सतीश साठे, माझी मुलगी आदिती सतीश साठे यशवंतराव मोहिते कॉलेजमध्ये 12वी सायन्सला आहे। पण खूप टेन्शन आलं तिला, कारण की कसं आहे, रेग्युलर कॉलेज झालं नाही, प्रॅक्टिकल झालं नाही आणि परीक्षा तर तिला द्यावीच लागणार आहे। त्याच्यामुळे मला वाटतं जेणेकरून जेवढाही होईल तेवढ्या प्रमाणात व्यवस्थित शिक्षकांनी लक्ष देऊन पेपर घ्यावा। धन्यवाद। माझं नाव संदेश दत्तात्रय सोनकांबळे, इयत्ता 12वीत आहे, सायन्सचा विद्यार्थी आहे। प्रथमच असा अनुभव आला की ऑनलाईन शिक्षण घेतलंय आणि परीक्षा ऑफलाईन होतात। माझं नाव अदिती सतीश साठे, 12वीला आहे। बरं, ऑनलाईन तर ऑफलाईन झाल्यानंतर काय तुला फरक वाटला, बदल वाटला, कसं वाटलं तुला? नाही आहे, बरोबर आहे। काही काहींचं ऑनलाईन झाल्यामुळे काही काहींचं ऑफलाईन झालं। आमची पेपर तर ऑफलाईन 2 वेळा झालेत, पण आता थोडी भीती वाटतेय बघू। बर, ठीक आहे, बेस्ट लक। व्यवस्था खूप छान केलेली आहे। मागचा 2 वर्षाचा काळ अतिशय अवघड होता, सगळ्यात जास्त अवघड हा विद्यार्थ्यांसाठी होता। पण या पद्धतीनं विद्यार्थी आणि कॉलेज एकत्र मिळून लढत ही लढाई जिंकत आलेले आहेत। हाऊ इज द जोश? हाय सर। हाऊ इज द जोश? इफ यू लाईक द व्हिडिओ, डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।